रेंज रेंज प्रॉब्लेम, परंतु तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर मात्र पाहते जनता, सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सेकंड सेमीफायनल मॅचला मात्र सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये येते, परंतु जाऊया आपण टॉप 10 बॅट्समन रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मधील. किरण पवार, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी, 6 मॅचेस 176 धावा. जाणे टाळ्या होऊन जाऊ द्या किरण पवारसाठी. त्याच्या खालोखाल महेंद्र अंधेरे, 3 मॅच 107, टीम बाहेर गेले. उस्मान पटेल त्याच्या खालोखाल होता, 3 मॅच 91, टीम बाहेर गेले. ओंकार पाटील, सोना 11, तळेगाव रसायनी, 6 मॅचेस 90 धावा. 90 धावा त्याच्या खालोखाल. त्यानंतर सुशांत मोकल, आदित्य 11 काशीद 88, संघ बाहेर गेला. योगेश पेंडकर, चॅम्पियन स्पोर्ट्स महाड 85, परेश कडके, रॉयल स्पोर्ट्स कळंबोली 85, अरमान शेख, आदित्य 11 काशीद 83, ओंकार पाटील, सोना 11, तळेगाव रसायनी, 6 मॅच 83 धावा. दोनही ओंकार पाटील पुढे आहेत. त्याच्या खालोखाल संदीप पाटील, जय मातादी, सोनारी उरण 81 धावा. टॉप 8 मध्ये जे यातले खेळाडू आहेत त्याच्यामध्ये टॉपला करतो किरण पवार 176, त्यानंतर मात्र सोना 11 तळेगाव संघाचा ओंकार पाटील 90, आणि त्याच्या खालोखाल पुन्हा एकदा सोना 11 तळेगाव संघाचाच ओंकार पाटील 83. आणि गोलंदाज टॉप 10 विकेट टेकर्स, श्री शाहू वॉरियर्स रायगड, दिनेश पाटील 6 मॅचेस 12 विकेट. त्याच्या खालोखाल सोना 11 तळेगाव रसायनीचा अनुराग माळी, वावेघरचा गोलंदाज 11 विकेट्स. त्याच्या खालोखाल जय माता दी, सोनारी उरण संघाचा सुमित पत्रे 4 मॅचेस 11 विकेट्स. आणि त्यानंतर टॉप 8 मध्ये आलेला त्याच्या खालोखाल साईश मात्रे होता रॉयल स्पोर्ट्स कळंबोली 8 विकेट. ओंकार नाईक, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी 8 विकेट. आणि वीर मराठा जोहे पेंड, विश्वजीत ठाकूर मोठ्या 5 मॅचेसमध्ये 8 विकेट. अशा पद्धतीनं संपूर्णपणे आकडेवारी आम्ही पूर्ण ट्रान्सपरन्सी या स्पर्धेच्या निमित्तानं मेंटेन केली जाते आणि पारदर्शकता आहे, आणि हे अगोदरच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे. सामना लावते सुरुवात, मोठ्या तयार. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेणार आणि तेवढाच वेगवान, हे अस्त्र आहे. मागच्याही मॅचमध्ये भन्नाट षटक टाकलं आणि टीमला मात्र अगदी पराभवाच्या छायेमध्ये असताना मी तर म्हणेन, त्यावेळेला मात्र निर्णायक क्षणाला षटक पडलं आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये विजय प्राप्त करून दिला विश्वजीत ठाकूर. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग, विश्वजीत ठाकूरचा मोठा फॅन्स वर्ग आजच्या घडीला सुद्धा तेवढाच आहे, परंतु आज मात्र किरण पवारसाठी सुद्धा मोठा फॅन्स वर्ग या क्रीडांगणाभोवती जमा झालाय. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओर्थ विकेट ना यावेळेस मात्र अप्पर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून तटवलाय बॉलला, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाउन्सर जरी मारला असला तरीही त्याच पद्धतीनं मात्र हल्ला चढवण्याची माझी सुद्धा तयारी आहे. आणि ओंकार पाटीलच्या पॅटमधून मात्र धावांचा श्री गणेशा चौकार. त्या चौकारानं मात्र दणदणीत सुरुवात केली. दोघेही ओंकार पाटील आपण पाहतोय, ज्या ओपनिंग पेअरनं मात्र सोना 11 तळेगाव रसायनी टीमसाठी ही इथपर्यंतची मजल मारून दिले. हो, यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न, इथून मात्र खर तर व्हेरी रिस्की शॉट, मोठ्याच्या अगेन्स्ट, या वेगाच्या अगेन्स्ट अशा पद्धतीनं अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटक्याचा अवलंब. ओंकार पाटीलच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर अगदी ओंकार पाटील पहिल्या सीझन रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनला कॅप्टन होता, तो संघ फायनलमध्ये खेळला. दुसऱ्या सीझनमध्ये सुद्धा क्वार्टर फायनलपर्यंत ओंकार पाटीलचा संघ पोहोचला होता आणि या सीझनमध्ये ओंकार पाटीलचा संघ सेमी फायनलपर्यंत. चांगला चेंडू होता, फुलर लेंथ यॉर्क होता, परंतु तेवढ्याच तत्परतेनं मात्र ड्राईव्ह केलाय, सुपर स्ट्रोक, काय कम्मालीचं टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. ओंकार पाटीलच्या पॅटमधून दुसरा चौकार. Yeah.
चांगला क्रिकेटचा फटका पाहायला मिळाला. कवर ड्राइव ओमकार पाटीलच्या फात्यामध्ये सगळेच फटके. इथे मात्र मिसक्यूट झाला, मिस टाइमिंग स्ट्रोक. इट्स अ ह्यूज विकेट. ओमकार पाटील टीमचा कॅप्टन यावेळेस मात्र बाद होतोय. मोठ्याला मात्र ही मोठी सफलता मिळते आणि कॅप्टन डिपार्ट्स. लागलाय मोठा हादरा सोनाई इलेव्हन तळेगाव रसायनी संघाला. 8 या धावसंख्येवर कॅप्टन आता मात्र तंबू मध्ये दाखल. प्रेक्षक हाच विचार करत असेल थोडं थांबायला हवं होतं. ओमकार पाटीलचे फॅन्स हाच विचार करत असतील मोठ्याचं षटक जाऊ द्यायला हवं होतं, कारण दोन चौकार आले होते. परंतु इथे मात्र प्लेयर्सच्या मनामध्ये मात्र वेगळे विचार चालू असतात. काही झालं तरी धावसंख्या वाढवायची आहे, आपल्या टीमला मात्र फायनलपर्यंत पोहोचायचं, असे अनेक प्रश्न मात्र त्यांच्या मनामध्ये सुद्धा रेंगाळत असतात. आणि इथे मात्र असाच मोठा फटका खेळताना मिस टायमिंग स्ट्रोक झाला आणि ही फार महत्वपूर्ण विकेट विश्वजीत ठाकूरच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज मान फ्रॉम गणेशपुरी प्रथमेश प्रकाश कोळी यावेळेस मैदानामध्ये एंटर होतोय. इन ॲट नंबर 3 गोलंदाजी मार्गवर समोर आव्हान आहे. विश्वजीत ठाकूर वेगाचा बादशाह, सगळ्यात वेगवान जलदगती गोलंदाज ओळखला जातो. आणि त्याच्यासमोर हा शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. पाहूया प्रथमेश कोळी कशा पद्धतीनं त्याला हँडल करतोय. अगदी सॉफ्ट हँडेड, अगोदरच मन बनवलं होतं कदाचित हा चेंडू जाऊ द्यायचा. आणि थोडासा लोअ फुल टॉस जरूर आला होता. सिंगल मात्र एकवडली जाते, खातं उघडतोय प्रथमेश कोळी. 1 या धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक विश्वजीत ठाकूरचं या ठिकाणी समाप्त झालंय. पळसपे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य अजयजी तेजे यांचे याकडून प्रस्थान होते, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय पुन्हा एकदा. त्याचप्रमाणे भूषणजी कामतेकर, त्यांचं प्रस्थान होते, त्यांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे. तर 9 धावा झाल्या, धावफलकावर 1 फलंदाज बाद झालाय. इथून आता मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते ती जिते गावचा सुपुत्र हरेश कामण. हरेश कामणचा सामना पाहण्यासाठी सुद्धा पेड विभागामधून मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग. अगदी सॉफ्ट हँडेड आपण पाहतोय, ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकच जाब येईल. थोडंसं संयमानं आता मात्र क्रिकेट पाहायला मिळते. प्रथमेश कोळी यांना सुद्धा सोनाई इलेव्हन तळेगाव रसायनी टीमसाठी फार मोठा परफॉर्मन्स दिलाय. दुसऱ्या बाजूला ओंकार पाटील हा खारघरचा फलंदाज, आज मात्र याची बॅट तळपले. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र मिळाला आहे ओमकार पाटील, आणि तोही बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये आहे. त्यामुळं इथून त्याच्यावर फार मोठी मदार असेल, कारण ओमकार पाटील मोरबी कॅप्टन आउट झाला आहे. आणि अशा सिच्युएशनला आता मात्र या दोनही ताकदवान फलंदाजांना मात्र या स्थितीमधून बाहेर काढावं लागणार आहे. कारण सेमीफायनल जिंकायची असेल तर निदान 55-60 आसपास हा स्कोर न्यावाच लागेल, कारण समोर तेवढाच ताकदवान संघ आहे. वीर मराठा जो हे पेंट विश्वजीत ठाकूरचा संघ, मोठ्या संख्येनं फॅन्स वर्ग, चाहता वर्ग विश्वजीत ठाकूरसाठी सुद्धा या क्रीडांगणाभोवती गर्दी करतोय. हरेश कामण सज्ज होतोय. इथे मात्र बॅकफुटला जात असताना अगदी स्मार्टली क्रिकेट खेळलं जात आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉलला ढकललाय तो सरळ बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता ओमकार पाटीलच्या पॅटमधून पहिला चौकार. उंचीचा फायदा यावेळेस मात्र जरूर मिळाला. टॉस झाला होता चेंडू, परंतु गॅप मध्ये ढकलला. यावेळेस हा बॉल आपण पाहतोय थोडासा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्या ठिकाणी सिंगल एले. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये होईल बदल. स्मार्ट क्रिकेट खेळलं जाते. थोड्याशा इन्स्ट्रक्शन्स मात्र असतील या फलंदाजांना. काही झालं तरी फार मोठी तुम्हाला मजल मारावी लागणार आहे, प्रथमेश असेल किंवा ओमकार पाटील असेल, कारण समोर मात्र मोठ्याची दोन षटकं ही बरंच काही सांगून जातात. एखाद्या मॅचचं संपूर्णपणे पारड रिझल्ट मात्र बदलवण्याचं काम करतात. आणि अशा सिच्युएशनला
प्रथमेश समोरच्या दिशेला फटका सजवतोय, परंतु हा जेल टिपला जातोय, निराश करतोय. प्रथमेश कोळी डिपार्ट. आणखीन एक मोठा हादरा सोनाई इलेवन तळेगाव रसायनी टीमला. ओंकार पाटीलच्या पाठोपाठ प्रथमेश कोळी यावेळेस मात्र मैदान सोडतोय. दुसरा धक्का बसला इथे मात्र सावधानतेने खेळ करावा लागेल सेमीफायनल मध्ये, कारण ही अतिशय महत्वपूर्ण मॅच. कारण इथून मात्र सरळ फायनलचं तिकीट मिळेल. अगोदरच मात्र फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय जीवदानी स्पोर्ट्स क्लब एनसीसी उलवे बामण डोंगरी या टीमनं. किरण पवारचा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय, परंतु त्यांच्या समवेत मात्र ओंकार पाटील पुढे जाणार की विश्वजीत ठाकूर मोठ्याचा संघ पुढे जाणार, यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ओंकार पाटीलनं, आणि आतापर्यंत पाहिलं तर हा निर्णय तितकासा मात्र उपयुक्त झालेला नाही आहे, कारण दोन फलंदाज गमावलेत 15 या धावसंख्येवर. परंतु तरी या संकटामधून थोडंसं बाहेर काढावं लागेल उरलेल्या फलंदाजांना. फहाद येतोय, फहादनं सुद्धा रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मात्र प्रभावित केलंय. मुरुड तालुक्यामधील खेळाडू आहे फहाद कळबसकर, यावेळेस मात्र त्याच्याकडे सुद्धा चांगले फटके आहेत आणि ते त्याने दाखवलेत प्रत्येक मॅचमध्ये, आणि त्याच्यावर जबाबदारी आता मात्र या मॅचची. गोलंदाज सय्यार हरेश कावन आल्या आल्या पहिल्याच बॉलवर ऑन साईडला हा स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय, आणि हा फटका मात्र जाऊन पडलाय तो सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. या सीट्स ह्यूज इट. 6 धावन करता षटकार. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. एक महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. ऑफस्टोनच्या बाहेर थोडासा शपल क्रॉस झाला होता. मिडल लाईनचा हा चेंडू मात्र अगदी पाहायला गेला तर व्हेरी फाईन स्ट्रोक. एखादा टॅलेंटेड बॅट्समनच अशा पद्धतीचे फटके खेळू शकतो. अगदी उंचावरून हा षटकार थोडंसं दडपण दूर करेल मी तर म्हणेन, कारण दोन फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी एखादा मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं, आणि अशा सिच्युएशनला मात्र आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मुरुडचा हा फलंदाज फहाद कळबसकर यावेळेस मात्र षटकारनं खातं उघडतोय. 6 धावा. संपूर्ण खचाखच भरलेलं हे क्रांतीवीर मैदान आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. रायगड प्रीमियर लीगचा सीझन 3 तिसरं पर्व आपण एन्जॉय करतोय, तेवढंच व्यासपीठसुद्धा खचाखच भरलं आहे. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल हरेश कावण. पहिला 5 बॉल आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये त्यानं दिल्यात त्या 12 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. इथे मात्र एज लागली होती कदाचित फर्स्ट स्लिपकडे हा बॉल, परंतु हातामधून निसटलाय. सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली जाते एकेरी धावेच्या बरोबरीनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त, आणि 22 धावा धावफलकर थोडासा पुढ्यामध्ये पडला कोणाल त्या ठिकाणी होता, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल हातामध्ये येतोय. 24 लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आपण एन्जॉय करतोय घर बसल्या ही स्पर्धा. संध्याजी पाटील बोरले यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सामन्याचा आनंद घेतात या सपूर स्पर्धेचा आपण पाहू शकता. व्यासपीठावरून रायगड क्रिकेट समालोचक असूनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर, त्याचप्रमाणे ओंकार पाटील यांचे पिताश्रीसुद्धा खास करून मॅच पाहण्यासाठी आज या ठिकाणी आलेत. सन्माननीय अशोक बोवा पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे समालोचक मित्र परागजी गावणसर सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचंसुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सगळ्या इतर मान्यवरांचं स्वागत करूया आणि पुन्हा वळूया विश्वजीत ठाकूर. विश्वजीत ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होते. पहिलं षटक तर चांगलंच पडलं होतं, फक्त 9 धावा आल्या होत्या, एक फलंदाज बाद केला होता, परंतु अशा सिच्युएशनला मात्र इथून तिसरा षटक पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावर. या षटकामध्ये सोनाई इलेवन तळेगाव रसायनी संघ काय करणार आहे
इथून मात्र हे षटक मात्र थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळायचं की अटॅक करायचा या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये मात्र आता दोन्ही फलंदाज असतील. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, टीपमधून क्षेत्ररक्षक घेऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल. थोडंसं कन्फ्युजन असेल दोनही फलंदाजांच्या मनामध्ये. विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट थोडंसं शांत खेळून पुढच्या दोन ओव्हर्समध्ये आक्रमण करायचं का हा एक प्रश्न पडला असेल, कारण समोर मात्र भारतामधीलच सर्वोत्कृष्ट गोलंदाज एक सर्वोत्कृष्ट गोलंदाजापैकी एक गोलंदाज असताना मात्र थोडंसं मी तर म्हणेन मनामध्ये थोडीशी डवळाडवळ सुरू असेल, थोडासा गुंता असेल मनामध्ये, क्लिअरिटी अजूनही नसेल विश्वजित ठाकूरवर आक्रमण कर. कधी कधी मग अगोदरच डिफेन्सिव्ह मोडमध्ये असेल तर फुल टॉस बॉलवर सुद्धा कधी कधी जास्त धावा येत नाहीत. त्यामुळं इथून ओमकार पाटील टावकर्याचा विस्फोटक फलंदाज. ओ फुल टॉस बॉल ढकलला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. फुल टॉस बॉल जरूर होता, खरं तर फायदा उचलता आला असता वेगाचा, परंतु इथून सिंगलच मिळाली, एकेरी धाव या ठिकाणी मिळते. यस अंपायर्स रेफर टू द टीव्ही अंपायर. वेस्ट हाईट साठी मात्र हा रिव्ह्यू घेतला जातोय. मी विनंती करेन तिसरे अंपायर्स, थर्ड अंपायर नीरज रन आउट सर. खचाखच भरलेलं हे स्टेडियम. इट्स अ नो बॉल कॉल, त्यामुळं मोठा कॉन्फिडंट तो वाटत होता ओंकार पाटील जेव्हा त्यानं शॉट खेळला होता. आणि हा नो बॉलचा इशारा मात्र आलाय आणि इट्स अ फ्री हिट, त्यामुळे इथून या दोन धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 वर, 25 ऑन अ बोर्ड. विश्वजित ठाकूरचा हा बॉल फ्री हिट असेल फहादसाठी. फहाद यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं बॉलमध्ये, प्रफुल्ल मोकल आहे पॉईंट रिजनमध्ये, एकच धाव येईल. आज चंदू सर पाहायला गेलं तर संपूर्ण वातावरण क्रिकेटमय झालंय, संपूर्ण या क्रिकेटची परिभाषा बदलली संपूर्णपणे. आपण पाहतोय तर खऱ्या अर्थानं जो गर्दी आहे आज उच्चांक गाठलाय गर्दीचा, आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग सेमीफायनल फायनल पाहण्यासाठी, फायनल पाहण्यासाठी कदाचित अजून गर्दी वाढणार आहे, कारण सगळेजण लाईव्ह पाहत या ठिकाणी येतात. तर या सगळ्या गर्दीला आपण सलाम करूया. ओमकार पाटील टवकुर्याचा विस्फोटक फलंदाज, मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच मिळवली होती या फलंदाजानं. मोठ्याच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा अनऑर्थोडॉक्स थोडासा खेळण्याचा प्रयत्न, परंतु हे सोपं नाही आहे, इट्स नॉट अ इझी टास्क. या वेगासमोर अनऑर्थोडॉक्स थोडासा शपल क्रॉस होणं, कारण अशा पद्धतीचे फटके जेव्हा खेळतो ना तेव्हा तुमच्यामध्ये टायमिंग कमालीचं जुळवावं लागतं, तरच फटका कनेक्ट झाला तर तो बघायला सुंदर, अन्यथा इथे मात्र या रिस्की फटक्यावर एखादा महत्त्वाचा फलंदाज बाद होऊ शकतो. आणि विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट मघाशी ओमकार पाटीलनं प्रयत्न केला होता, आता मात्र खारघरच्या ओमकार पाटीलनं प्रयत्न केलाय, परंतु दोनही प्रयत्नांना मात्र अपयश आलंय. हो कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा व्हाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न मोठ्याचा होता, परंतु ही मित्र म्हणेन हा विचार चांगला होता, ही जो विचार केला होता ओमकार पाटीलनं, कदाचित टच जरी झाला बॉल तरीही तडमॅनला बाउंड्री जाऊ शकते, कारण या वेगाचा त्याला वापर करायचा होता, पण त्याच्यामध्ये आलंय अपयश. परंतु आपण म्हणतो ना विचार त्याचा होता, जो थिंक होता तो ऑब्व्हियसली राईट होता. थोडंसं सावधानतेनं खेळतात, विश्वजित ठाकूरचं षटक आहे आणि ऑब्व्हियसली त्याला सन्मान देणं तेवढंच गरजेचं. राईट अम ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय, अप्रतिम फटका पाकुटला जात असताना यावेळेस मात्र दिमागदार फटका सजवलाय ओमकार पाटील खारघरच्या या फलंदाजांना. बॉल सीमा पार, 4-4. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची, आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. 30 धावा धाव फलकावर विश्वजित ठाकूरचं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत विश्वजितनं मोजल्यात त्या 17 धावा, एक फलंदाज बाद केला होता, फार महत्वपूर्ण विकेट, परंतु अजूनही एक शेवटचा चेंडू बाकी असेल विश्वजित ठाकूरचा. आडवा बॅटने यावेळेस मात्र ऑन साईडला बॉल टर्न केलाय, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये, फार चांगली फिल्डिंग खरं तर याही क्षेत्ररक्षकानं केलंय.
सार्थक मात्रे याचं जरूर मघासपासून मी पाहतोय. बाउंड्रीवर बॉल गेला ना सेफ हँड आपण म्हणतो ना सार्थकचा खूप चांगला. दीपक ड्रिंक्स वॅन मैदानामध्ये गेलेली आहे आणि इथे आज आपण टॉस बॉक्समध्ये आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आणि आपण इथे स्वागत करतोय. मी मंगेश वाकडीकर यांना विनंती करतो अध्यक्ष की त्यांनी या स्वागत कक्षामध्ये यावं. संतोष चौधरी यांनाही मी विनंती करतो. वाकडीकर गजानन घरत यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्वागतासाठी यावं. गजानन घरत साहेब या. मी भजनीबुवा सन्माननीय अशोकबुवा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. ओंकार जो मैदानात खेळतोय ओंकार पाटील त्याचे वडील आणि भजनीबुवा भजनरत्न महादेवबुवा शाबाजकर यांचे शिष्य कॅमेरामन भरतरत्न भजनरत्न महादेवबुवा शाबाजकर यांचे पट्ट शिष्य जे मॉरिशस दुबई इंग्लंड ऑस्ट्रेलिया इथे जो जे मराठी मंडळ आहे तिकडे भजन भजनाचे कार्यक्रम करण्यासाठी दरवर्षी न चुकता जात असतात. दरवर्षी त्यांची पंढरपूरची वारी असते आळंदीची वारी असते आणि भजन हे त्यांचं अतिशय आवडतं असं क्षेत्र अतिशय सुंदर गळा त्यांचं गाणं ऐकतच बसावं असं वाटत असतं ते सन्माननीय अशोकबुवा. मी चेतन केशव पाटील सानपाड्याचे सोनारपाड्याचे आमचे पाहुणे त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय चेतन केशव पाटील सोनारपाडा माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं मनापासून हार्दिक स्वागत. गणेश मस्कर सावळ्याचे आमचे सावळा गाव आज सगळा लुटून आलाय. सगळा कोण गावात कोण तरुण किंवा तरुण मंडळी तर कोण नसेलच. किरण पवारची बॅटिंग पाहण्यासाठी आज सावळा गाव आलेला आहे सगळा. गणेश मस्कर जुने समालोचक त्यांचं हार्दिक स्वागत. निलेश पाटील दिगोडे चे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि रायगड जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनाही मी विनंती करतो की त्यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावं. प्रदीप पाटील बोरल्याचे आमचे पाहुणे यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. गो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू 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 सो मच. ठीक आहे माळी सर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 31 धावा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आयुष कोळी मान फ्रॉम दिघोडे उरण तालुक्यामधील एक गाव पात्र विश्वजीत अभिजीतच्या नावानं मात्र ओळखलं जातं. आयुषचा हा बॉल कट केलाय आणि इथून मात्र पाहायला गेलं तर बॉल चाललाय तो थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय कलात्मक फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ओंकार पाटीलच्या पॅटमधून. इट्स अनदर फो युग पुरुषांची महापुरुषांची आहे होही नगरी आहो आहे होही नगरी रायगड भूमी वरती अवतरली त्याची पंढरी. दीपक सर या फलंदाजाने खूप प्रभावित केले. अगदी शिखर धवनची आठवण करून देणारे कट चे जास्तीत जास्त कटचे फटके खेळताना पाहायला मिळत आहेत आणि डावाला आकार देण्याची महत्वाची भूमिका त्यांनी निभावली आहे. चेंडूला शेवटपर्यंत येऊ देतोय वाट पाहिली जाते आणि त्यानंतर मात्र अगदी शेवटच्या क्षणाला जंटल टच करतोय. कमालीची फटकेबाजी आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या क्षेत्रामधून बॉल काढलाय. आता तर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एकच जावेल सिंगल रन ना हळूहळू का होईना पुढे सरकण्याचा प्रयत्न मात्र सोना इलेव्हन तळेगाव रसायनी. संध्याकाळचं सत्र आहे. 55-58 आसपास ही धावसंख्या पोहोचली तर नक्कीच एक चांगली फाईट पाहायला मिळेल. कारण वीर मराठा जोहे पेंड ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स दिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या बलाढ्य टीमला जर नमवायचं असेल पराभूत करायचं असेल तर त्याच वेळेला मात्र चांगली धावसंख्या आपल्या धावफलकावर नोंदवणं गरजेचं आहे. आणि टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला ओंकार पाटीलनं तो काहीतरी विचार करूनच घेतला असेल. हा विचारपूर्वक निर्णय जो आहे त्यामुळे त्याच्या मनामध्ये सुद्धा एक धावसंख्या असेल. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेला लॉंगॉनकडे बॉल चाललाय. एकेरी धाव एकवटली जाते सिंगल रन. या एकेरी धावेनं धावफलकावर धावा लागल्यात ते आतापर्यंत 37 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा एन्जॉय करते. खरं तर 2,00,000 सबस्क्रायबरला अगदी कमी सबस्क्रायबर बाकी आहेत त्यामुळं विनंती आहे तुम्हाला रायगड प्रीमियर लीग आवडत असेल हा सगळ्या आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ आवडत असेल तर 24 लाईव्ह इव्हेंट्सवर प्रेम करा. सबस्क्राईब हे बटन फक्त दाबा
जेणेकरून हा आनंद मात्र त्यांचा सुद्धा द्विगुणित होईल आणि आजच तब्बल 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा सुद्धा ओलांडेल आणि त्यासाठी मात्र कळकळीची विनंती आणि मोठी आमचे अशोक बुवा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. भजनी बुवा भजनरत्न महादेव बुवा शाबाजकर यांचे पट्ट शिष्य भजनी बुवा आदरणीय अशोक बुवा पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. प्रवीण पाटील, गणेशजी मस्कर, सचिन तांडेल माजी सरपंच, या सर्वांच्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी या पवित्र प्रतिमांचं पूजन करावं. निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 178व्या जयंती निमित्तानं ही भव्य आणि दिव्य अशी रायगड प्रीमियर लीग गणरायाच्या प्रतिमेचं पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावास स्मरे नित्यम आयुर कामार्थ सिद्धते. अतिशय चांगला सामना मैदानात सुरू आहे. आमचे चंदू शेट्टे सर समालोचन करतायत. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पवित्र प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्याची विनंती मी पाहुण्यांना करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू थँक्यू. खूप चांगलं षटक मैदानावर मात्र फिनिश झालं. आयुष कोळी त्याला नक्कीच क्रेडिट द्यावं लागेल. या मॅच करणं फक्त 8 धावा दिल्या या गोलंदाजांना. ज्या षटकामध्ये असं वाटत होतं की कदाचित इथून मात्र वेगळ्या पद्धतीचा विचार मात्र करत असेल सोना 11 तळेगाव रसायनी संघाचे फलंदाज, कारण या षटकामध्ये धावा येणं फार अपेक्षित होतं. परंतु त्याच वेळेला विश्वजीत ठाकूरच्या मनामध्ये कदाचित असेल की 10-12 धावांचं षटक गेलं तरी चालेल. परंतु त्याही पेक्षा चांगली गोलंदाजी मात्र आयुष कोळीनं करून दाखवले. अद्भुत खेळात शिर्डो नगरीमध्ये 39. दीपक सर थोडंसं नियंत्रण तर मिळवलंय, परंतु या शेवटच्या षटकात 15 जरी धावा आल्या तर 55 टार्गेट सेट होऊ शकतं आणि 55 देखील मॅच चांगली होऊ शकते. त्यामुळे या शेवटच्या षटकात आक्रमण अपेक्षित असतील. या ठिकाणी सोना 11 तळेगाव रसायनीला. अतिशय महत्वाचं षटक, परंतु प्रफुल्ल बोकळची कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहिली तर फार कमी फलंदाजांनी मात्र याच्या अगेन्स्ट धावा काढल्यात. लेफ्टम ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे, जेल टिपला जातोय. पहिल्याच बॉलवर प्रफुल्ल बोकलला मिळते सफलता आणि इथे मात्र आणखीन एक धक्का 39 या धावसंख्येवर. प्रफुल्ल मोकल यांनी मागील मॅचमध्ये देखील चुरशीच्या वेळेला म्हणजे योग्य वेळेला चांगली गोलंदाजी केली. पहा या मॅचमध्ये देखील पहिला चेंडू देखील त्यांच्या गोलंदाजीचं एक वैशिष्ट्य आहे, ते वेगात गोलंदाजी करत नाही आहेत. बॉलला थोडीशी उंची देत आहेत आणि बॉलला फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नात विकेटही त्यांना मिळत आहेत. मागच्या सामन्याचा सामनावीर सुद्धा राहिला होता. प्रफुल्ल मोकलनं जी कामगिरी केली होती शेवटच्या षटकामध्ये 11 धावा डिफेंड करण्याचा कारनामा मात्र केला होता या गोलंदाजानं. या अगोदर सुद्धा एका मॅचमध्ये 4 चेंडूंमध्ये 4 धावा दिल्या नव्हत्या या गोलंदाजानं. त्यामुळं अशा सिच्युएशनला प्रफुल्ल मोकलनं 5वं षटक हे विश्वजीत ठाकूरला आत्तापर्यंत नाराज केलेलं नाही आहे. फक्त इथे सोना 11 तळेगाव रसायनी संघाला काही झालं तरी या ओव्हरमध्ये निदान 2 मोठे फटके हवेत जेणेकरून 50+ ही धावसंख्या मात्र जाऊ शकेल. ओमकार पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. बावेससाठी हा बॉल, इथून मात्र निर्धाव निघालाय डॉट बॉल. एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र करतोय पारगावचा हा गोलंदाज प्रफुल्ल मोगल.
क्रिकेट प्रीमियर लीग सीजन 3 कोण होणार चॅम्पियन, कोणाला मात्र मिळणार ही स्वप्नातील आज कार। ओ थोडासा लोवा फुल टॉस होता, इथे प्रॉपर टायमिंग झालं नाहीये। बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगकडे, एकच धाव त्या ठिकाणी मिळते, सिंगल रन ओनली। मोठे फटके जर आपण पाहिले तर बिलकुल आलेले नाहीयेत। आयुष कोळीच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्याच्या अगोदर विश्वजीत ठाकूरच्या षटकामध्ये एक चौकार आला होता। हे दोन चौकार मागच्या जवळजवळ 14-15 बॉलमध्ये दोनच चौकार आलेत, त्यामुळे इथेच कुठेतरी मी म्हणेन थोडासा खेळ बिघडला तो सोना 11 तळेगाव रसायनी संघाचा। अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, एखादा मोठा स्ट्रोक मात्र 50 आसपास ही धावसंख्या नेऊ शकेल, परंतु त्यासाठी लढावं लागेल ओंकारला। ओंकार समोरच्या दिशेला लॉफ्टेड ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑनच्या वरतून दाडलंय, बॉल सीमा पार, हा येतोय गगन बेदी षटकार। मंगेश दादा डॅशिंग बारी शिरडोन गावाची शान। नक्कीच थोडस हैस वाटलं असेल, मी तर म्हणेन सोना 11 तळेगाव रसायनी टीम साठी, आणि थोडीशी खुशीची लहर मात्र त्यांच्या गोटामध्ये जरूर आली असेल। स्ट्रेट बॅट न मात्र हा षटकार पाहायला मिळाला, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। यावेळेस फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॅक टू बॅक 2 इन अ रो, व्हाट अ सुपर हिट बॅटिंग बाय ओंकार पाटील, लगातार दुसरा षटकार अर्धशतक धाव फलकावर, 52 धावा पूर्ण होत असताना। ही 50+ जो आकडा होता ना तो आता मात्र पार झालाय, थोडा सायकोलॉजिकल प्रेशर सुद्धा असो 50+, आणि इथे मात्र 2 षटकारांना ओंकार पाटीलच्या पुन्हा एकदा मी म्हणेन थोडासा एक समाधानकारक धावसंख्येकडे सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र खारघरच्या या फलंदाजानं जरूर केलाय। अजून शेवटचा चेंडू बाकी आहे, प्रफुल्ल मोकल यावेळेस थोडासा मार खातोय मागच्या 2 चेंडूंवर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग। यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4, काय फिनिश केलं या इनिंगला, 56 धावा धाव फलकावर आणि 57 धावाचं टार्गेट मात्र असेल ते वीर मराठा जो हे पेन टीमला। तर निखिलजी मोकल 5G टेलिकॉम जो आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सानापन्न बाबा हार्दिक स्वागत आहे। ओंकार पाटील क्लास पार्टिंग पाहायला मिळाली, शेवटचे 3 चेंडू खास करून त्या ठिकाणी असं वाटत होतं एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल, परंतु त्याच वेळेला मात्र प्रत्येक सामना चुरशीचा झाला पाहिजे हा विचार त्याच्या मनामध्ये होता। दीपक आम्ही आता तीर्थरोग नानासाहेब धर्माधिकारी आणि पद्मविभूषण परमपूज्य पांडुरंग शास्त्री स्टँड मध्ये आहोत, या स्टँड मध्ये सुद्धा किरण पवारचे सगळे फॅन्स आहेत ना, किरण पवारचे फॅन्स बघा आपल्या क्षेत्रात तर आहेत, मात्र अलिबाग मुरुड काशीद कोरलाई थेरोंडा कर्जत बोगली विभागातून खास किरण पवारची बॅटिंग बघायला आलेले आहेत, आणि आज किरण पवारचे दिलीप पवार प्रकार आहेत तेही इथे आलेले आहेत। तर माझ्या बरोबर नारायण चौधरी दुदाणी हे आपले विचार शेअर करतील। हॅलो, या ठिकाणी आपण मी नारायण चौधरी धोदाणी आदिवासी समाजाचा मी एक खेळाडू आहे, आणि आज या रायगड प्रीमियर लीगमध्ये बरेचसे आदिवासी खेळाडू नेहमीच मॅच बघण्यासाठी येत असतात, आणि आमच्या आदिवासी समाजामधून एक अविनाश वाघ म्हणून या खेळाडूची निवड झाली आहे। मी क्रिकेट मध्ये कुठल्या खेळाडूचा फॅन नाही, तर मी फक्त क्रिकेटचा फॅन आहे, कारण क्रिकेटमध्ये एखादा चांगला खेळाडू हा शून्यावर बाद होतोय आणि कधी कधी शेवटचा खेळाडू येऊन षटकार मारून विजय जिंकून देतो, म्हणून मी कुठल्या खेळाडूचा फॅन नसून मी संपूर्ण क्रिकेटचा फॅन आहे हे मी आज या ठिकाणी। दरम्यान रायगड टेनिस संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं रायगड प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे लोंढे साहेब आणि साळुंके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा आम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत करतोय। राजाजी पाटील बोरले भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता गोल्डन मॅन यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय,
त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नारायण चौधरी, हे आयोजन तुम्हाला कसं वाटलं? नेहमीच हे आयोजन फार चांगलं असतं. तिसरं वर्ष आहे. मंगेश दादा वाकडीकर नेहमीच फार चांगलं आयोजन करतात आणि या कार्यक्रम आणि या मॅचमध्ये नेहमीच मोठे असे राजकीय नेते या मैदानावर येत असतात. आणि त्यांनी सांगितलं होतं की या मैदानावर आपण आदिवासी नव्हे तर प्रत्येक खेळाडूला संधी देऊ आणि आपल्या इंडिया टीममधून चांगले प्लेयर या मैदानावर कसे येतील हेही या ठिकाणी सांगितलं होतं. मात्र सध्या बाहेर खेळाडू असल्याकारणाने यावर्षी आले नाही अन्यथा या ठिकाणी नक्कीच इंडिया टीमचे चांगले खेळाडूसुद्धा आले असते. नक्कीच. आणि तुम्ही सगळे आदिवासी बंधू इथे दरवर्षी न चुकता आपला कामधंदा बघून किंवा तो ॲडजस्ट करून तुम्ही येत असता, तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. दिघाटी गावावरून किरण पवारला फार शुभेच्छा आलेल्या आहेत. दिघाटी गाव खरं म्हणजे किरण पवार यांचं मामाचं गाव. या मामाच्या गावावरून भावेश ठाकूर, मनीष गावण, भावेश ठाकूर आणि प्रणय पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराज स्टँडमध्ये बसलेले आहेत. तर अजून कोण अलिबागवरून आलेले आपले पाहुणे आहेत. अलिबाग त्यांना विचारू की आपण कसं आयोजन म्हटलं. ते थोडेसे लाजत आहेत पण सांगतायत की आम्हाला दरवर्षी आम्ही लांबून हे आयोजन पाहायला येत असतो. पळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये चंदू शेट्टे यांच्याकडे. प्रवीण दुगाडे, तुमच्यासाठी ऑफर आलेली आहे की इकडे काशीद बीचवर ज्या राईड्स आहेत म्हणजे हॉर्स रायडिंग असेल किंवा बनाना राईड्स, बोट रायडिंग्स, या रायडिंग्सचे मालक दोन इथे बसलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे की जेव्हा केव्हा काशीद किंवा मुरुड बीचवर याल तेव्हा नक्की आमच्या त्या राईड्सचा तुम्ही आनंद घ्या. धन्यवाद. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. थँक्यू सो मच या प्रतिक्रियाबद्दल. वीर मराठा जो हे पेन टीमकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पुन्हा एकदा कुणाल घरत फ्रॉम फुंडे आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन विश्वजित ठाकूर फ्रॉम दी घोडे. आणि एक चॅलेंजिंग टोटल, एक आव्हानात्मक धावसंख्या मात्र उभी केले ती पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सोना इलेव्हन तळेगाव रसायनी टीमनं 56 धावा उभारल्यात. 57 धावांचं टार्गेट असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे 57 धावा काढाव्या लागतील त्या वीर मराठा जोहे पेन टीमला. प्रचंड गर्दी आहे आज, मात्र प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं ही दृश्य स्वतः डोळ्यामध्ये साठवायची आहेत. लाईव्ह आम्हाला पाहिजे नाही पण त्याहीपेक्षा मात्र मैदानावर येऊन मात्र या सगळ्या फिलिंग्स आम्हाला एन्जॉय करायच्या आहेत. आमच्या पाहायला गेलं तर जो फेवरेट खेळाडू आहे, आमचा लोकप्रिय खेळाडू आहे, त्याला कार घेतानाची दृश्य आम्हाला आमच्या कॅमेरामध्ये टिपायची आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला सेल्फी काढायची आहे आणि ही सगळी रायगड प्रीमियर लीगची जी दृश्य आहेत सोशल मीडियावर टाकायची आहेत. या सगळ्या गोष्टी मगाशी एकानं सांगितलं की आज मी माझी 800 रुपयाची हजेरी सोडली आणि फक्त खेळ पाहण्यासाठी आलो आहे. म्हणजे क्रिकेट किती पाहायला गेला तर वेळ लावतोय आपल्या प्रेक्षकांना हेच जणू यावरून कळून येत आहे. तर सन्माननीय लोंढे साहेब त्याचप्रमाणे साळुंके साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्याचं पुनश्च एकदा आपण खऱ्या अर्थानं स्वागत करूया. अगदी वेळात वेळ काढून ही सगळी मंडळी या स्पर्धेवर प्रेम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे हॉटेल साई ग्रुपाचे बालक सन्माननीय जनार्दन शेठ वाकडीकर साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होते तर जनार्दन शेठ वाकडीकर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. संकेतवर केलंय आक्रमण, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने मोठा प्रहार केला आणि 4 धावा वसूलही केल्या. खूप मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. फुंडेगावचे कुणाल घरत आहे त्यांच्या बॅटमधून. परंतु मी सांगेन
की फॅक्टर असणार आहेत गोलंदाज संकेत, कारण संकेत यांच्याकडे जबरदस्त क्षमता आहे, खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता. या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर संकेतला काही विकेट घ्याव्याच लागतील. एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे वीर मराठा जो आहे पेन, विरोधात सोनई इलेव्हन, तळेगाव रसायनी खालापूर, यांच्यातील सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. आणि स्वतः सर टिकेमाळी सर प्रेक्षकांमध्ये जाऊन मात्र प्रेक्षकांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेत आहेत या स्पर्धेविषयीच्या. अखू टप्प्याचा बॉल त्याच्यावर, पुन्हा आक्रमण, बॉल पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे, या वेळेला आहे षटकार. अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावर प्रहार केला, षटकार वसूल केला. आपण रायगड प्रीमियर लीग पाहत आहोत. रायगड प्रीमियर लीग बघता बघता तिसऱ्या पर्वात आली आणि या तिसऱ्या पर्वात देखील जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं. पहिल्या दिवशीच्या प्रेक्षणीय सामन्यांपासून आजचा अंतिम सामन्यापर्यंत हे 10 दिवस कधी निघून गेले कळलं देखील नाही. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, टायमिंग नाही करू शकले. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल घरत एका बाजूला आहेत तर संकेत पाटील एका बाजूला आहेत. रायगडच्या गावागावातील त्याचबरोबर तालुक्यातील प्रेक्षकांच्या नजरा आज शिरडोन गावावर आणि या पनवेल तालुक्यातील आद्य क्रांतिकारांच्या म्हणजेच वासुदेव बळवंत फडके यांच्या या शिरडोन गावावर नजरा पाहायला मिळतात. मंगेशजी वाकडीकर यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, त्यांनी हे भव्य दिव्य आयोजन तिसऱ्या पर्वामध्ये देखील आणलंय. आणि प्रेक्षक जर पाहिलं तर चारही बाजूला खूप मोठ्या संख्येने दाखल झालेत फायनलच्या दिवशी. यावेळेला चांगला फटका लॉब केला एका वरच्या दिशेने, कुणाल घरत यांच्या बॅट मधून येतोय चौकार. आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत या ठिकाणी कुणाल घरत. सलामीला मी काय आलोय, फुंडेगावच्या क्रिकेटमध्ये मानाचं स्थान आहे या खेळाडूला. आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न जरूर होता, फुल करायचा होता प्रयत्न, नाही त्या ठिकाणी यशस्वी झाला, परंतु बॉल बॅटचा किनारा घेत असताना पाठीमागच्या बाजूला जातोय, सीमारेषा पार, चौकार. तर रायगड प्रीमियर लीग हाच आवाज घुमताना पाहायला मिळतोय संपूर्ण रायगडामध्ये. तर दीपक सर पहिल्याच षटकात 18 धावा केलेल्या आहेत, ते देखील प्रमुख गोलंदाज जे आहेत त्यांच्यावरच हल्ले चढवले गेले. नक्कीच संकेत पाटील ज्याच्याकडून खरं तर फार मोठी अपेक्षा होती, कारण त्याच्या वाटेला 2 षटकं येणार आहेत हे नक्कीच, आणि तो प्रमुख अस्त्र आहे आणि त्यालाच थोडंसं डळमळीत केलाय, म्हणजे घाव घातलाय तो डायरेक्टली बुंध्यावर. आणि संकेत पाटीलला इथे मात्र मार पडल्यानंतर थोडंसं टेन्शन आता मात्र उरलेल्या गोलंदाजाला सुद्धा आलं असेल. पंचांना विनंती आहे, यानंतर फायनलचा सामना आहे, थोडंसं दोन्ही संघांना सामना गतिमान करण्याची विनंती करायची आपण. आणि या मॅचमध्ये रिंग टॉली आतमध्ये जाणार नाही याची नोंद आपण घ्यायची आहे. पहिल्या षटकात 18 धावा घेतल्या गेल्या आहेत, अजूनही जर पाहिलं तर 39 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी, 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदान तुडुंब भरलंय, चारी बाजूला नजर टाका, प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी खेळपट्टी चांगली बनवण्यात आली, या स्पर्धेसाठी ट्रॉफ्या चांगल्या पाहायला मिळाल्या, या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभताना पाहायला मिळाला. चांगले कॉमेंटेटर म्हणा, चांगले अंपायर म्हणा, चांगले मान्यवर म्हणा, या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अनुराग माळी वाभेघर गावचा खेळाडू, परंतु या गुणवान खेळाडूनं या स्पर्धेमध्ये मात्र आपली छाप सोडले. अगदी छोट्याशा गावामधून आलेला खेळाडू, परंतु ज्या तन्मयतेनं मात्र तत्परतेनं मैदानामध्ये कामगिरी केले आणि हा वाभेघर गावसुद्धा माहिती झाला सगळ्यांना. चांगला बॉल होता, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा. क्रिकेट हेच आहे दीपक सर, छोटी छोटी गावं जरी असतील ना तर टेनिस क्रिकेटच्या नकाशावर मोठी झाली आहेत. उदाहरण मी जावळे गावाचंच घेईल ना, इनामपुरी म्हणा, जावळे म्हणा, गावं छोटी छोटी आहेत, परंतु आज त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा मान, एक वेगळा सन्मान मिळाला आहे. का? तर त्यांच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर हा मिळाला आहे. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. अनुराग माळी प्रयत्न करावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, आणि प्रतिस्पर्धी संघ जर दडपणात आणायचा असेल
तोर मात्र तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील आपल्या टीमसाठी सोने 11 तळेगावसाठी। आक्रमण तर करण्याचा प्रयत्न कुणाल होते यावेळेला, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला हा बॉल आणि सीमारेषेच्या पार देखील होईल, 4 धावा चौकार। अमीर तारेकर पारगाव ज्यांच्या शुभेच्छा मात्र या स्पर्धेला येतात त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करतो। अमीरजी खूप चांगली स्टार्ट दिले, कुणाल घरतनं मित्र म्हणजे टेन्शन दूर सारलंय विश्वजीतचं, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी समोरच्या दिशेला ऑन ड्राईव्ह, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केले होते, प्रयत्नांना आलंय अपयश, बॉल सीमा पार, षटकार विजयाकडे पाऊल टाकत असताना वीर मराठा जो आहे पेन टीम। कुणालचा क्लास पाहायला मिळाला, काय फुटवर्क होतं, काय टायमिंग होतं आणि अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फलंदाजी पाहायला मिळते। यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु स्टंपच्या समोर सापडले, LBW स्वरूपात खेळाडू बाद होत आहेत। चंदू शेटे सर अतिशय चांगला सामना सुरू आहे आणि रंगतदार सामना आपण इथे पाहतोय। व्यासपीठावर आदरणीय शेंडगे साहेब आलेले आहेत, पळसपे बीट ऑफिसर, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, त्यांच्या समोर आहेत भाऊसाहेब लोंढे, तुषार बोरसे साहेब आणि भगवान साळुंके साहेब जे पनवेल सिटी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्यांचं मनापासून या रायगड प्रीमियर लीगमध्ये अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत। मोठ्यासाठी सुवर्णसंधी असेल, लगातार 3 षटकारांना सुधीर बुवा दिघोडे ज्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। इकडे एक संधी असेल, पहा विकेट आली आहे, विकेट गरजेची होती या मॅचमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी, अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे। एक या अगोदरची मॅच मला आठवते, विश्वजीत ठाकूरने ज्यावेळेला अप्रतिम गोलंदाजी केली त्यावेळेला मॅच दूर म्हणजे जास्त दूर नव्हती, क्लोजच मॅच होती, परंतु अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावरती जिंकली गेली होती। म्हणजे इकडे 30 संधी मात्र सोनई टीमला देखील असणार आहे, कारण 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 28 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। पहा क्रिकेट रसिक मैदानात काय येतात, त्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहिजे असतं, त्यांना त्यांचा आवडता खेळ पाहिजे असतो आणि हा खेळ असा खेळ ज्या खेळाडूंनी त्यांना वेळ लावलाय तर ते वेळ आणखी जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळत असते टेनिस बॉल क्रिकेटच्या या स्पर्धांमध्ये, आणि त्यातली एक जबरदस्त स्पर्धा म्हणून गेल्या 3 वर्षामध्ये या स्पर्धेने घेतलेली भरारी, या स्पर्धेने घेतलेली उंची, नाव आहे रायगड प्रीमियर लीग। आज आपण पाहतोय दीपक सर, तर नक्कीच एक वेगळ्या उंचीच्या पलीकडे शेतीच्या पलीकडे नेण्याचं काम मात्र या प्रीमियर लीगनं तिसऱ्या पर्वामध्ये केलंय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, अनुरागचा हा बॉल थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, इथून मात्र थ्रो झालाय, पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय। ओ ही धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला होता प्रतीक ठाकूर त्या ठिकाणी आहे, प्रतीक ठाकूर पंचांची अजूनही प्रतिक्रिया आलेली नाहीये, म्हणजे इथे मात्र नॉट आउट इज अ कॉल। बॅट्समन सेफ असणार आहे असं वाटलं होतं की अतिशय क्लोज डिसिजन असेल, परंतु पाहूया रिप्लेमध्ये आपण पाहूया, खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी झाला, ओ हातामधून चेंडू निसटला खरं तर, आणि पंचांचं कौतुक करावं लागेल, कुठपर्यंत लक्ष असते पहा, कदाचित असं आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित थर्ड अंपायरसाठी डिसिजन येईल की काय, परंतु अगदी त्याच लेवलला, म्हणून NR पॅनल यांना आदरानं निमंत्रण का दिलं जातं प्रत्येक स्पर्धेमध्ये, नीरज राणावत आणि संपूर्ण पॅनल त्यांचं सुद्धा चांगलं वर्क या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलंय, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया। ही चान्स जरूर होती, धावचीची संधी जरूर होती, परंतु ही मात्र गमावली ती सोना 11 तळेगाव रसायने टीमला। 29 झाल्यात आत्तापर्यंत, 1 फलंदाज बाद झालेत, अजूनही 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी वीर मराठा जो हे पेन टीमला। थोडं स्पीडअप करा विनंती असेल, कारण अजून एक मॅच बॅलन्स आहे। त
तर सतीशजी पठारे साहेब दौंड पुणे त्यांच्या शुभेच्छा मात्र मंगेशजी वाकडीकर तुम्हाला रायगड प्रीमियर लीगला येतात पुण्यावरून सुद्धा स्पर्धा सगळेजण पाहतात त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. जवळत मॅचच्या दिशेने 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये चुरस निर्माण झाली आहे परंतु घाई करायची आहे. यानंतर फायनल मॅच आहे. अंतिम फेरीचा सामना यानंतर पाहायला मिळेल. तर पाहूया कोणता संघ जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीच्या विरोधात फायनल खेळेल. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र थोडासा वळण घेताना पाहायला मिळतोय. अपील केलं, अपिलाचा प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये. परंतु गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर भावेश करंगळे त्यांना पाहायला मिळत आहेत. लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव मिळते. 17 चेंडू बाकी आहेत आणि 27 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेट रसिक हो, आपलं हार्दिक स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाचा अंतिम दिवस आपण पाहत आहोत. किरण पवार स्टेजवर या. तर अंतिम दिवशी आपला आपण सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. एका बाजूला वीर मराठा जो है पेन, दुसऱ्या बाजूला सोने 11 तळेगाव रसायनिक खालापूर. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने या बॉलला पाठवलं जात आहे. एक धाव तिकडे घेतली जाईल. एका बाजूला प्रतीक ठाकूर, दुसऱ्या बाजूला विश्वजीत ठाकूर. दोन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. जिकडे एक किंवा दोन धाव मिळू शकते असतील तिकडे 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. रायगड प्रीमियर लीगची एक एक विशेषण आपण सांगू शकतो कारण या स्पर्धेचा एक वेगळीच मजा पाहायला मिळते. या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं गेलंय. प्रत्येक संघाला दिले गेलेले विविध रंगाचे टी शर्ट लक्ष वेधून घेत आहेत. किट्स जे बनवले गेलेत या स्पर्धेचे ते लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या ट्रॉफीज लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक गॅलऱ्या लक्ष वेधून घेत आहेत. त्यावेळेला पुन्हा तेच पाहायला मिळत आहे. अपील केला परंतु अपिलेचा प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये. एक धाव तिकडे मिळेल. या गोलंदाज भावेश देखील मॅच मध्ये एक धाव मिळेल बॅटने येते. मॅच मध्ये चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न परंतु त्यांचं टार्गेट हेच असणार आहे दीपक सर, इकडे विकेट घ्यायची. अगदी अगदी. आणि त्याच प्रतीक्षेमध्ये मात्र सोना 11 तळेगाव रसायनी. स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर सगळ्या तालुक्यामधून प्लेयर्स या ठिकाणी आले. 14 तालुक्यामधील रायगड जिल्ह्यामधून, त्यामुळे त्यांचे प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आले. पनवेल हे ठिकाण त्यांना पाहायला मिळालं रायगड प्रीमियर लीग, त्यामुळे त्याचा प्रसार मात्र संपूर्ण तालुक्यामध्ये झाला. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहावं लागेल. मात्र सर कौतुक करावं लागेल भावेश करंगळेचं. मॅच जवळपास प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली होती परंतु जसे भावेश आले एक एक चेंडू मात्र त्यांनी लाजबाब टाकलाय आणि त्यांना विश्वास आहे ही जर चाशीत चांगली गोलंदाजी होत राहिली मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. पहा या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रतीक करत असताना या बॉलला फिरवलं, या बॉलला वळवलं आणि जागेवर थांबवलं फलंदाजांना. अजूनही 14 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. मॅच मध्ये भावेश रंग भरतायत. यावेळेला पुन्हा या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बॉल वळतोय. प्रतीक पुन्हा शफल झाले परंतु टप्पा थोडासा पाठीमागे होता. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉलने घेतलं वळण आणि वळण घेत असताना मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू भावेश कुरंगळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचे 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये सोने 11 तळेगाव देखील कमबॅक करतायत परंतु यावेळेला लांबच लांबवर टोलावलाय हा फटका. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. केगाव फ्रॉम गुड्डू फ्रॉम केगाव. मोठा फटका. हे दमदार भारी अंगार आमचे खिलाडू एक नंबर. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेशजी वाकडीकर यांची सासरे श्रीयुत जनार्दनजी शंकर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. रायगड प्रीमियर लीग सीझन 3 खूप चांगली स्पर्धा. खरं तर ही गर्दी पाहूनच ही स्पर्धा काय किती शिखर गाठते यशाची हेच जणू पाहायला मिळतंय. नक्कीच कॅमेरामनला सुद्धा मी सांगेन 24/7 दीपक. खरं तर एकदा ही गर्दी पाहू द्या जे लाईव्ह पाहतात. आणि खरंच ही स्पर्धा का हिट आहे, का सुपर हिट आहे आणि हे मात्र पाहायला मिळते क्रीडांगणाच्या चारही बाजूला. ड्रिंक ट्रॉली येणार नाहीये, ज्याला पाणी पाहिजे असेल त्यांनी मागून घ्या. चला पटकन पाणी घेऊन जा. ही गर्दी आपण पाहू शकता. दीपक कोणत्याही चित्रपटाचं यश आहे ना ते यश कशावर अवलंबून आहे की तो चित्रपट हाऊसफुल चालला की नाही. पूर्वी एक एक दोन दोन तीन तीन वर्ष पिक्चर चालायचे परंतु आता फास्ट युग आहे आणि या फास्ट युगामध्ये सोमवार असून पण
आज जी तुडुंब गर्दी भरलेली आहे, जी प्रचंड गर्दी सगळ्या संपूर्ण या शिरडोन नगरीमध्ये जमलेली आहे, जे जे प्रेक्षक इथे आलेले आहेत, व्यासपीठावर जे जे पाहुणे बसलेले आहेत, त्या सर्वांचं मनापासून आपण आयोजकांच्या वतीने स्वागत करूया. नक्कीच, आणि म्हणूनच हेच या स्पर्धेचं यश आहे, हेच रायगडच्या क्रिकेटचं देखील यश आहे, आणि म्हणूनच रायगड नावाचा चित्रपट देखील सुपर डिपर हिट टेनिस क्रिकेट जगतात होतोय संपूर्ण भारतात. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट या रायगडकरांसाठी असणार आहे. रायगड प्रीमियर लीग सीझन 3 गेल्या 3 वर्ष ज्या प्रेक्षकानं आपल्याला साथ दिलेली आहे, लाईव्ह बघतात जे प्रेक्षक, त्या लाईव्ह प्रेक्षकांनी पण साथ दिली आहे, त्यांना धन्यवाद. अनुरागला 5 रन करण्यात आले, परंतु पहिल्याच बॉलवर एक मोठा तडाखा पाहायला मिळालाय आणि बॉलला पाठवलंय ते सरळ सीमारेषा पार, षटकार. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, विश्वजीत ठाकूर एक ना अजब रसायन आपल्याला पाहायला मिळतं दिगोडे गावचं. तर सर, यावर्षी त्यांनी एक विक्रम केला, ज्युनियर प्रीमियर लीगचा इतिहास होता, ज्या आयकॉनने एकदा स्पर्धा जिंकली तो कधीच जिंकला नव्हता, म्हणून मालक काय करायचे, दरवर्षी आयकॉनच चेंज करायचे, दुसऱ्याला घेऊन यायचे, परंतु विश्वजीत ठाकूरने इतिहासच बदलला. रायगडच्या विश्वजीतनी यावर्षी दुसऱ्यांदा महाराष्ट्रातील एकमेव आयकॉन ठरलेत ज्यांनी ज्युनियर प्रीमियर लीग देखील जिंकली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विश्वजीत साठी. बघा रायगडकर कसे टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करतायत. एक से बढकर एक असे क्रिकेटर या रायगड भूमीनं आपल्याला दिलेले आहेत. हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण. बॉल टू बॉल मॅच पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अनुराग बाळी वावेकरचा गोलंदाज, त्याबद्दल हा चेंडू चपकन आतमध्ये येणारा. इथून मात्र षटकारानंतर लगेचच पुढच्या बॉलवर मात्र कमबॅक करताना अनुराग दिसलाय. या यंगस्टरनं प्रभावित केलंय, कारण ज्या पद्धतीनं तो हायेस्ट विकेट टेकरच्या रेसमध्ये राहिलाय आणि हे नाव आजपर्यंत मात्र रायगड प्रीमियर लीग पूर्वी कोणाला माहिती सुद्धा नव्हतं. कारण एक मॅन ऑफ द मॅचला मी त्याची इंटरव्ह्यू घेतली होती तेव्हा तो म्हणाला एवढी मोठी स्पर्धा मी खेळलो पण नव्हतो. म्हणजे पाहायला गेलं तर त्याचं स्वप्न साकार झालं या स्पर्धेमध्ये. काय बॉल होता यावेळेस, मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न षटकारानंतर मात्र तेवढाच चौताळून मात्र हा चेंडू टाकला गेला, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. दीपक, या अगोदरच्या चेंडूवर आपण बघितलं की विश्वजीत ठाकूरनं षटकार लगावला आणि तो फार्म हाऊस आपल्या साईकृपा हॉटेलचे मालक जनार्दन शेठ वाकडीकर यांचा आहे आणि ते तिथे बसलेले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी लगेच 2000 रुपयांचं पारितोषिक या विश्वजीतसाठी डिक्लेअर केलं. अजून 2000 रुपयांचं पारितोषिक मिळवेल का बघूया. फायनलच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिकसाठी त्यांनी 5000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. कोण पटकावे, स्विच केलं होतं यावेळेस मात्र आणि इट्स अ बिग विकेट. निर्णायक क्षणाला मात्र इथे मात्र विकेट प्राप्त करत असताना अनुराग माळी यंगस्टरचा जल्लोष पाहायला मिळतोय. विश्वजीत ठाकूर डिपार्ट्स मोठा हादरा वीर मराठा जो हे पेन टीमला. अनुराग माळी एक युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूच्या आयुष्यातील अनमोल क्षण असेल विश्वजीत ठाकूरची विकेट. तर अनुराग माळीसाठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाहीये, जबरदस्त कामगिरी त्यांनी केली आहे. नाही, नक्कीच. जेव्हा वावेकर प्रीमियर लीग झाली तेव्हा त्या वावेकरांचं स्वप्न होतं की रायगड प्रीमियर लीग मध्ये आमच्या गावातील एक तरी खेळाडू खेळला पाहिजे. अनुराग माळी नुसता यंदाच्या वर्षी खेळला नाही तर विक्रमांच्या वर विक्रम 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 करत सुटलेला आहे. आणि अनुराग माळी मात्र या रायगड प्रीमियर लीग मधला हायएस्ट विकेट टेकर. जबरदस्त वावेकरच्या या सुपुत्रांना आता मात्र तो सुद्धा या बाईकवर त्याचं लक्ष ठेवून असेल, कारण इथे मात्र बेस्ट बॉलर होतो टुर्नामेंट, त्याची सुद्धा कदाचित स्वप्नातील बाईक त्याला मिळू शकेल. काय कामगिरी केलीय, नक्कीच. भले भले धुरंधर गोलंदाज असताना सुद्धा मात्र वावेकरच्या या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं रसायनी विभागाचं नाव रोशन केलंय.
क्रिकेटच्या खेळात तुम्ही कोणत्या गावातून आला, तुम्ही किती वयाचे आहात, तुम्ही कितवी स्पर्धा खेळतायत हे अजिबात महत्वाचं नसतं. मैदानात गेल्यानंतर तुम्ही कसे खेळतायत ते महत्वाचं असतं. आणि अनुराग माळीने दीपक सर आज सिद्ध केलंय आपल्या गावाच्या नावाचा डंका पिटलाय संपूर्ण रायगडात. चंदू सर जसं गोलंदाज आपली करामत दाखवत आहेत, जर फलंदाजांनी जर वाकडीकर साहेबांच्या जनार्दन वाकडीकर साहेबांच्या फार्महाऊसच्या दिशेनं जर षटकार मारला तर अजून 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी डिक्लेअर केलंय. बघूया क्या बात आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅपमध्ये बॉल चाललाय. प्रफुल्ल मोकलनं धाडलाय त्या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह बॉल सीमा पार 4 चौकार येतोय. चौकारानं आता मात्र थोडस अंतर कमी केलंय वीर मराठा जो हे पेन टीम साठी. 7 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 5 धावांची. 5 required remaining 7 असं समीकरण साधं सोपं पाहायला मिळतोय. 52 धावा धावफलकावर, अर्धशतक सुद्धा धावफलकावर साजरं. यावेळेस हा फटका आपण पाहतोय, मिस टायमिंग स्ट्रोक होता, थांबवलंय प्रफुल्लला कारण त्याला माहिती अजून एक षटक बाकी आहे. प्रतीक ठाकूरला सुद्धा माहिती आहे या धावा होऊ शकतील आपल्यासाठी. ही मॅच लढत ही मात्र शेवटच्या षटकापर्यंत जाऊन पोहोचले. उर्वरित फक्त 5 धावा काढायच्या आहेत आणि त्यासाठी 6 चेंडू असणार आहे. शेवटचा षटक आणि 5 धावांची आवश्यकता. पंच जरा सामना स्पीडअप करा कारण यानंतर फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये कोण खेळणार आहे? किरण पवार. तर किरण पवारची मॅच लागणार आहे. ही तुडुंब गर्दी जी भरली, ज्या ज्या स्टँडमध्ये आपण गेलो त्या त्या स्टँडमध्ये किरण पवारचे फॅन्स बसलेले आहेत आणि त्याच किरण पवारला आम्ही विनंती करतो की यानंतर आपला सामना आहे म्हणून आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये या, समालोचन कक्षामध्ये या, लगेचच नाणेफेक केली जाणार आहे. आदरणीय API शेडगे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येणार आहे. पळसपे बीट ऑफिसर API आदरणीय शेडगे साहेब, त्यांच्यासमवेत भाऊसाहेब लोंडे, हवालदार तुषार बोरसे आणि भगवान साळुंके साहेब. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. एका बाजूला किरण पवार फायनलला दाखल झालेत परंतु त्यांच्या विरोधात ओंकार पाटील खेळणार की विश्वजीत ठाकूर खेळणार हे षटक ठरवेल. 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत, 5 धावांची आवश्यकता. दोन्ही टीमला संधी आहे. वीर मराठा जो हे पेन तालुक्यातील संघ त्यांच्या विरोधात फायनलला खेळणार की खालापूर तालुक्यातील सोनं 11 तळेगाव रसायनी खेळणार याचं उत्तर अजूनही बाकी आहे. 6 चेंडूमध्ये 5 धावा, काही विकेट घ्याव्या लागतील. जर सुरुवातीला विकेट आल्या तर दबाव येऊ शकतो आणि गोलंदाजीसाठी शेवटचे षटक. सामना संपल्यावर, हा सामना संपल्यावर प्लीज कुणी आज जाऊ नका कारण आपल्याला सगळे सामने उजेडात खेळवायचे आहेत. विलंब होईल असं कुणीही कृपया वागू नये. API शेंडगे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. पहिलाच बॉल अपटपच्या बाहेर होता, व्हाईट बॉल घोषित केला जाईल. 4 धावांची आवश्यकता अंतिम फेरीत जाण्यापासून वीर मराठा जो हे पेन संघाला. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर, थोडासा दबाव पाहायला मिळतोय. आणखीन एक व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. 3 धावा दूर या मॅच पासून, अंतिम मॅच पासून, अंतिम फेरी पासून पेन तालुक्यातील संघ अंतिम फेरीत जाण्याच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय. रोनक जेरॉक्स पनवेल चे संपूर्ण प्रोप्रायटर आणि संपूर्ण स्टाफ यांच्या शुभेच्छा मात्र स्पर्धेसाठी येतात. रायगड प्रीमियर लीग सामरान आहे, फार कमी चान्स मिळाली या स्पर्धेमध्ये परंतु ओंकार पाटील शेवटच्या क्षणाला मात्र या गोलंदाजावर विश्वास ठेवलाय. एक नवीन गोलंदाज मात्र यावेळेस वापरला जातोय आणि त्याच्याकडे टर्न आहे आणि त्या जोरावर मात्र इथे एक वेगळा रिझल्ट अपेक्षित असणार का यासाठी मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस पुन्हा एकदा दिशा फरकडतोय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलनं इथून मात्र संघ थोडासा पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळतोय. सोना 11 तळेगाव रसायनी. पहिलंच षटक जे होतं ना फार महत्वाचं होतं. संकेत पाटील ज्याच्यावर मात्र जो हल्ला चढवला आणि तिथेच मी म्हणेन कारण तो संघाचा मुख्य गाभा होता, मुख्य गोलंदाज होता आणि त्याच्या अगेन्स्ट आलेल्या धावा त्याच मात्र निर्णायक ठरल्या. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कबर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये परंतु तिथे सहजतेनं होतील रन या पूर्ण 2 आणि अशा पद्धतीनं मात्र
वीर मराठा जो है पेण हा संघ मात्र क्वालिफाय करतो है। अंतिम सामन्यामध्ये मेगा फाइनल खेळेल तो जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी एनसीसी उल्बेडी मैदानात जाऊ नये प्लीज। वेळ फार कमी आपल्याकडे कारण सूर्य अगोदरच अस्ताकडे चाललाय। 5 वाजले टॉस लगेच केला जाईल तर दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या आपण टॉससाठी। टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया पुन्हा एकदा त्या ठिकाणी टीके माळी सरांकडे। धन्यवाद। क्विड कार्ड आलेली आहे मॅन ऑफ द सीरीजची क्विड कार मैदानात आलेली आहे आणि